नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 16 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेतून 41 तर खासगी प्रयोगशाळेतून 28 असे 69 करोनाबाधित समोर आले आहेत. करोनामुळे 4 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 30 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. दरम्यान दिवसभरात संगमनेर तालुक्यातील 31 तर श्रीरामपूर येथील 23 बाधित समोर आले. जिल्ह्यात बुधवारी 62 जणांनी करोनावर मात केली. करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 728 झाली आहे. श्रीरामपूर शहरात करोना वेगाने पसरला आहे. बुधवारी सरकारी व खासगी प्रयोगशाळांच्या अहवालात एकूण 23 जण बाधित आढळले. एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. वॉर्ड नंबर 2 मध्ये करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये 20 जण बाधित आढळले. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 68 झाली आहे. शिर्डी शहरात 2 दिवसात 16 जणांना करोनाची बाधा झाली. बुधवारी शहरातील व्यापारी कुटुंबातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शिर्डी येथील करोनाबाधितांची संख्या 23 झाली आहे. बुधवारी अकोले तालुक्यात 6 करोनाबाधित आढळले. यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 47 पोहोचली. त्यापैकी 37 जण करोनामुक्त झालेत तर 9 जणांवर उपचार सुरू आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यंदा समुपदेशन बदल्या होणार आहेत. बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेच्या तारखा जाहीर केल्या. 21 ते 24 जुलै दरम्यान मुख्यालयातील बदल्या होतील तर 28 व 29 रोजी तालुका स्तरावरील बदल्या होणार आहेत. शिर्डीचे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी लवकरच खुले होईल अशी चिन्हे आहेत. मंदिर सुरक्षेबाबत जिल्हा सुरक्षा व्यवस्थापन सेवेच्या वतीने सुरक्षा ऑडिट करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी सुरक्षेचा आढावा घेतला. साई मंदिर खुले करण्यासाठी संस्थांनी आधीच तयारी केली आहे. अकोले तालुक्यातील कोतुळ येथील खराट टोळ येथील 3 जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 1.5 वर्षासाठी 4 जिल्ह्यातून हद्दपार केले. मोहन सकाराम खरात, गुलाब भिकाजी खरात व अमोल भिकाजी खरात अशी त्यांची नावे आहेत. नगर, नाशिक, पुणे, ठाणे या 4 जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आले. राहुरी पोलीस ठाण्यातील कोठडीत एका दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीने जखमेच्या औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरात राहुरी पोलीस कोठडीत या प्रकारची ही 3री घटना आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.